नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार झाली आहे. किती जिल्ह्यातून हा पाऊस परतला आहे आणि किती जिल्ह्यात पाऊस बाकी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. महत्त्वाचे बघा मित्रांनो, निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार घेतली आहे तर किती जिल्ह्यात हा पाऊस आणखीनही आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. तर बघा मित्रांनो, परतीच्या मान्सूनने गेल्या आठवड्यापासून वेगाने प्रवास सुरू केला आहे. तर तारीख सोमवारी 26 संपूर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता तसेच राज्यातील डहाणू, नाशिक, नांदेडपर्यंतचा भाग व तेलंगणा, आंध्र प्रदेश व ओडिशातील श्रीनिकेतन, कुच बिहार, दस्तिला, केवरजडगड, नवरंगपूर, इलारू, नालगोंडा या भागातून मान्सूनचे वारे माघारी फिरण्याची शक्यता आहे. तर परतीच्या मान्सूनने गेल्या आठवड्याभरापासून वेगाने प्रवास सुरू केला आहे. सोमवारी तारीख 26 संपूर्ण विदर्भासह निम्मे महाराष्ट्रातून मान्सूनने माघारी घेतली आहे. राज्यातील डहाणू, नाशिक, नांदेडपर्यंतचा भाग व तेलंगणा, आंध्र प्रदेश व ओडिशातील श्रीनिकेतन, कुच बिहार, दस्तिला, केवरजडगड, नवरंगपूर, इलारू, नालगोंडा या भागातून मान्सूनचे वारे माघारी फिरले आहे. दरम्यान उद्यापर्यंत तारीख 28 मान्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. बघा मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे 28 तारीख म्हणजे उद्याच मान्सून संपूर्ण देशातून निरोप घेण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. यंदा हवामान विभागाने बदललेल्या हवामानानुसार नियोजनानुसार 17 सप्टेंबरला परतीचा मान्सून हा प्रवास सुरू होण्याचा अंदाज दिला होता. मात्र आता नियमित सर्वसाधारण वेळेच्या तब्बल 11 दिवस उशिराने मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. तर बघा मित्रांनो, 17 सप्टेंबरला परतीच्या पावसाची सुरू होण्याचा अंदाज दिला होता. मात्र नियमित सर्वसाधारणपणे वेळेच्या तब्बल 11 दिवस नंतर पाऊस हा लांबला होता. तर बघा मित्रांनो, वायव्य भारतातील पश्चिम राजस्थानात 28 सप्टेंबर रोजी मान्सूनने हा परतीचा प्रवास सुरू केला. 6 ऑक्टोबर रोजी बहुतांश वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला अडथळा तयार होऊन परतीचा मान्सून रेंगाळला होता. उद्या मान्सूनचा देशात निरोप घेण्याची शक्यता असून त्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता आहे. तर निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.